चला विनंती असणार आहे, वेळ वाचवा निलेश भाऊ अँड टीम, वेळ वाचवणं आपल्याला गरजेचं आहे. दुसरा डावाला आता मैदानाच्या आतमध्ये सुरुवात झाली आहे. 96 धावेंचं प्रचंड मोठं आव्हान मैदानाच्या आतमध्ये ठेवलंय. त्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी आघाडीचे दोन्ही फलंदाज दाखल झालेत. एका बाजूने शेखर गोडांबे, दुसऱ्या बाजूने अक्षय गोडांबे. ही जोडी जी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय, तर षटक क्रमांक एक मध्ये गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाजीच्या मार्गवरती उमेश, जो गोलंदाजीच्या मार्ग पर्यंत आपण पाहतोय. हा चेंडू जाऊन पोहोचेल सीमारेषेच्या पलीकडे, चौकार चारवा. आम्ही ड्रायव्हर ड्रायव्हर आमचा जीव आहे गाडीवर, आम्ही ड्रायव्हर ड्रायव्हर आमचा. चौकार मैदानाच्या आतमध्ये आला आणि आलेल्या चौकाराच्या मदतीने संघाच्या संपर्काचा सरेगणेश होईल. चार धावा धावपलकावरती नोंदवल्या गेल्यात. उमेश पुन्हा तयार, खोलवा टप्प्याचा बॉल, शेखर गोडांबे ऑन फायर, चेंडू सीमारेषेच्या पलीकडे, षटकार सहा धावा. खुलवा टप्प्याचा बॉल यावेळी खोदून काढलाय. क्षेत्ररक्षक दूरवरतून चेंडूपर्यंत येईल, एक सिंगल घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झालाय आणि एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये सुखरूपरित्या मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण झालेली आहे. एका धावेच्या मदतीने संघाचा धावपलक पुढे जाऊन पोहोचेल. धावपलकावरती डबल एक्का अर्थात 11 धावा ज्या स्कोर कार्ड वरती नोंदवल्या गेल्यात. 96 धावेंचा पाठलाग इथे मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना पाहतो. दुसरा डाव सुरू आहे, दुसरी इनिंग सुरू आहे. 19.62 धावींच्या सरासरीने इथे विजयाचं समीकरण, मात्र आघाडीच्या जोडीला गाठावर लागेल. पहिलं षटक, पहिल्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये. मार्गस्थ उमेश तयार, स्ट्रायकर अक्षय देखील पहिल्या चेंडूवरती जोरदार पद्धतीने बॅट फिरवली, परंतु बॅटवरती चेंडू इथे मैदानाच्या आतमध्ये आलेला नाहीये आणि हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये डॉट स्वरूपाचा पाहायला मिळेल. निर्धाव स्वरूपाचा चेंडू जो मैदानाच्या आतमध्ये इथे आलाय. आता पहिल्या षटकातील शेवटचा बॉल, अखेरचा चेंडू पावर प्लेच्या पहिल्या षटकातील मैदानाच्या आतमध्ये असेल. ऑन स्ट्राइक अक्षय गोडांबे आणि अक्षय गोडांबेच्या बॅट मधून बिग हिट, चेंडू हवेत, विकास येईल चेंडूच्या खाली. परंतु तिथे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय झेल, तिथे मैदानाच्या आतमध्ये सुटलाय प्रशांत. आपण पाहतोय चेंडूच्या खाली आला होता झेल, त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये अक्षयचा सुटलाय. जीवनदान पुन्हा अक्षयला मैदानाच्या आतमध्ये दिलं गेलंय. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये संपलं जाईल पहिल्या क्रमांकाचं. पहिल्या षटकाचा खेळ झाला, स्कोर कार्ड वरती 13 धावा बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये 24 चेंडू आणि 83 धावा हे समीकरण ज्या मैदानाच्या आतमध्ये बाकी असेल. या पूर्वीच्या सामन्यामध्ये देखील अक्षयला जीवनदान पहिल्या षटकामध्ये दिलं गेलं, त्यानंतर प्रचंड मोठं आक्रमण अक्षयचं पाहायला मिळालं होतं. आता दुसरा सामना अक्षय खेळतोय, दुसरा सामना देखील मैदानाच्या आतमध्ये, दुसऱ्या चेंडूवरती जीवनदान तिथे मैदानाच्या आतमध्ये त्याला दिलंय. आता कशा कामगिरी अक्षय मैदानाच्या आतमध्ये साकारणार, मोठी खेळी मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल, आक्रमकता दाखवावी लागेल. त्या आव्हानाचा पाठलाग तिथे सुरू असताना क्रिकेटमधले मोठे फटके अर्थात षटकार चौकार हे मैदानाच्या आतमध्ये खेळणं गरजेचं आहे.
24 चेंडू 83 धावा 13 धावा आतापर्यंत स्कोरकार्डवरती नोंदवल्या गेल्यात. 83 धावा बनवायच्या अजून 24 चेंडू 20.75 धाव्यांच्या सरासरी धावा बनवायच्या असताना गोलंदाजच्या मार्कवरती विकास पारके हा गोलंदाज षटक क्रमांक 2 मध्ये आता गोलंदाजी करताना पाहायला मिळेल. पहिला चेंडू भन्नाट वेगाचा मैदानाच्या आतमध्ये शरीर भेदक मारा अनिल चेंडूच्या पाठमोड पायाच्या सहाय्याने चेंडूला अडवण्याचा प्रयत्न चांगलं पाहायला मिळालं. फेक्की देखील सुरक आहे. तोपर्यंतच्या कालावधीमध्ये हे दोन धावा त्या मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण झाल्या. शेखर आणि अक्षय हे दोन्ही फलंदाज पाहिलं तर आक्रमक रूप धारण करण्यामध्ये माहीर असणारे हे दोन्ही खेळाडू जे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय प्रथम तर बॅटिंग करताना नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळतात. आघाडीसाठी पाठवले पहिल्या फळीमध्ये दोन्ही फलंदाज सातत्याने मोठमोठ्या गोलंदाजांवरती आक्रमण चढवताना आपण पाहिलेत, परंतु इथे या सामन्यामध्ये बराचसा संघर्ष नक्कीच करावा लागतोय. आतापर्यंत 17 धावा स्कोर कार्ड वरती पावरप्लेचं दुसरं षटक महत्वाचं षटक जे मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना यावेळी मैदानाच्या आतमध्ये नो बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळेल. बीमर चेंडू बिना टप्प्याचा बीमर नो बॉल पंचांनी त्या ठिकाणी कळवलं. अवंतर धाव येणारा पुढील चेंडू असेल फ्री हिट वरती बिग हिट पाहायला मिळेल का ऑन स्ट्राईक शेखर. तर गोलंदाजच्या मार्क वरती षटक क्रमांक 2 मध्ये फ्री हिट चेंडू घेऊन विकास पारखे तयार. विरगडचा फटका खेळायचा होता. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात एका टप्प्यावरती चेंडू लाडवेल. रोहितच्या चेंडूवरती जास्तीचे काही धाव येणार नाहीये. एक सिंगल केवळ मात्र तिथे येताना पाहायला मिळेल. आक्रमण जरूर चढवायचं होतं परंतु तिथे बॅट चिकडा त्यानंतर एक सिंगल. स्कोरकार्ड वाढेल 17 धावा ज्या स्कोरकार्डवरती आहेत. एकरी दुहेरी धावेने संघाचा धावपळ हलतं ठेवण्याचं काम इथे षटक क्रमांक 2 मध्ये मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. परंतु इथे जर जिंकायचं असेल मजबूत असेल तर इथे क्रिकेटमधले दादा फटके षटकार चौकार खेळावे लागतील आणि ती क्षमता आहे दोन्ही फलंदाजाकडे. ती क्षमता इथे पुन्हा एकदा या डावामध्ये या सामन्यामध्ये मैदानाच्या आतमध्ये दाखवावी लागेल. या पूर्वीच्या सामन्यातील प्लेअर ऑफ द मॅच पहिल्या सामन्याचा हिरो ठरलेला अक्षय गोडांबे जो आपण ऑन स्ट्राईक मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. अक्षयच्या बॅटमधून खडे खडे चेंडू पोहोचेल टिप मिड विकेट सीमारेषा पलीकडे षटकार. आलेला हा षटकार संघाचा धावपळ पुढे घेऊन जाईल. धावपळकावरती 23 धावा स्कोर कार्डवरती आहेत. समीकरण आता बदलताना पाहायला मिळेल. 21 चेंडू आणि 73 धावा हे समीकरण जे मैदानाच्या आतमध्ये बाकी असेल. विकासवरती आक्रमणाचा प्रयत्न. विकासला इथे कमबॅक करावं लागेल. संघाच्या यशासाठी चांगली कामगिरी करणं गरजेचं. परंतु हा चेंडू हाफ ट्रॅकर आणि त्याच्यावरती अक्षय गोडांबेचा पुन्हा एकदा प्रचंड मोठा तडाखा. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे षटकार. लागोपाठच्या दोन चेंडूवरती दोन षटकार आलेत आणि या दोन षटकारांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाऊन पोहोचेल. स्कोर कार्ड वरती 29 धावा. पहिल्या डावामध्ये आक्रमण झालंय तेच आक्रमण दुसऱ्या डावा देखील करण्याचा प्रयत्न. यावेळी पुन्हा एकदा शपाल झाले. सूर्यक प्रहार अक्षरच्या बाटमधून चेंडू सीमारेषा चौकार. दोन षटकारां पाठोपाठ चौकार आला आणि संघाचा धावपळक वेगाने पुढे घेऊन गेलाय. धावपळकावरती 33 धावा. महागडा षटक हे पावर प्लेचं दुसरं षटक पाहायला मिळेल. दोन षटकार एक चौकार शेवटचा चेंडू या षटकातील पावर प्लेचा मैदानाच्या आतमध्ये आता असणार आहे. विकास चेंडू कशा प्रकारे मैदानाच्या आतमध्ये हाताळेल. अखू टप्पच बॉल पुल केलाय. पुल पॉवरफुल सक्सेसफुल षटकार.
बाजून पडला दारात येऊन जवळ गेलं माझं ध्यान होत्या धारा त्याला तिनं टाकल्या होत्या तो बाजून पडला दारात येऊन जवळ गेलं माझं ध्यान जवळ गेलं माझं पॉवर प्लेचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झालाय. स्कोर कार्ड वरती नोंदवल्या गेल्या त्या 39 धावा. महागडी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. षटक क्रमांक 2 मध्ये विकासवरती प्रचंड मोठा आक्रमण अक्षयने चढवलंय. अक्षयचा सुटलेला झेल आता इथे महागडे ठरताना पाहायला मिळाला. अजूनही 18 चेंडू बाकी. विजयासाठी 57 धावांची गरज असताना गोलंदाजीच्या मार्गवरती पुन्हा उमेश षटक क्रमांक 3 घेऊन आता गोलंदाजीच्या मार्गवरती दाखल झालाय. पहिला चेंडू ऑफस्ट्राइक शेखर. यावेळी शेखर पुढे सरसवष्ट खेळलाय. क्षेत्ररक्षक दूरवरून चेंडू पर्यंत येईल. एका टप्प्यावरती चेंडू अडवला. चेंडूची फेकी वेगवान परंतु दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये दुसरी धाव सक्सेसफुल होईल. 2 धाव आल्यात. दोन धावींच्या मदतीने संघाचा धावपळ पुढे जाऊन पोहोचेल धावपळकावरती. 41 धावात शिल्लक क्रमांक 2 मध्ये जशा प्रकारे आक्रमण चढवलं अक्षयने त्या प्रकारचं आक्रमण इथे घोटवडे संघासाठी विजयासाठी फार महत्वाचा असणार. जागा सोडली इथे संधी असेल फलंदाजाला बाद करण्याची आणि इथे धोका स्वीकारला. स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्नामध्ये शेखरला जागा सोडावी लागेल. पहिला मोहरा तंबूच्या आसराला. पहिली विकेट पहिला फलंदाज बाद. विन फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये. उमेश मांडे नॉन स्ट्राईक एंडला पाहायला मिळेल. पुन्हा उमेश तयार. खोलवा टप्प्याचा बॉल बिगिट परंतु चेंडूने उंची प्राप्त केली. क्षेत्ररक्षक विकास आला. चुकी झाली पुन्हा विकास कडून. सुटलेला झेल त्यानंतर चेंडू गेला सीमारेषेच्या पलीकडे. चौकार 4 धावा. चुकी झाली तिथे. झेल मैदानाच्या आतमध्ये सुटलाय. पुन्हा एकदा अक्षय गोडांबेचा. 6 चेंडू मध्ये 6 षटकार खेळण्याचा विक्रम अक्षय गोडांबेच्या नावावरती. त्या अक्षयला जीवनदार मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा दिलंय. झालेली चूक एक छोटीशी चूक मात्र मोठ्या पराभवाला नक्कीच आमंत्रण देत असते. चुकी झाली तिथे विकास कडून. सुटला झेल आणि त्यानंतर चेंडूने देखील सीमारेषा पाहिली. चौकार मिळाला आणि संघाचा धावपळ आतापर्यंत आपण पाहतो 47 धावांवरती जाऊन पोहोचलोय. अजूनही 14 चेंडू बाकी आहेत. विजयासाठी 49 धावांची गरज आहे. पहिल्या डावामध्ये निलेश देशमुखला जीवनदान दिलं. त्यानंतर अर्धे शतके खेळी पाहायला मिळाली. आता दुसऱ्या डावामध्ये अक्षयला जीवनदान मिळालंय. यावेळी उसळी घेणारा चेंडू आपल्या बॅटने फटका खेळला. मिडविकेट मध्ये विकास आलाय चेंडूवरती. यावेळी कोणत्याही प्रकारची चुकी मैदानाच्या आतमध्ये विकासच्या माध्यमातून पाहायला मिळणार नाही. यावेळी केवळ एक सिंगल आहे. आलेली एका सिंगल संघाच धावपळ पुढे घेऊन जाईल धावपळकावरती. 48 धावा. 13 चेंडू बाकी आहेत आणि अजूनही 48 धावांची गरज आहे. आतापर्यंत 17 चेंडू मध्ये 48 बनवल्यात. उर्वरित 13 चेंडू मध्ये अजूनही 48 धाव बनवायच्या. लेफ्टी राईटीचं कॉम्बिनेशन त्यानंतर क्षेत्ररक्षामध्ये होणारी वारंवार हालचाल. खोलवा टप्प्याचा बॉल. यावेळी योगेशच्या बॅटमधून चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक बनेल दर्शक. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. षटकार 6 धावा.
अजूनही मैदानाच्या आतमध्ये 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि विजयासाठी 42 धावांची गरज आहे. स्कोर कार्डवरती आतापर्यंत 54 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये नोंदवल्या गेल्यात. षटक क्रमांक 3 घेऊन गोलंदाजी करण्यासाठी आता गोलंदाजीच्या मार्गवरती गोलंदाज शार्दुल पारखी हा गोलंदाज आता गोलंदाजीच्या मार्गवरती मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. त्याला विनंती असणारे वेळ वाचवा मानसंघ, वेळ वाचवणं गरजेचं. जवळपास 1 वाजत आलाय, तिसरा सामना सुरू आहे. गोलंदाज पुन्हा दया, पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती जसा बॅट वरती चेंडू आला ना त्याच्यावरचा आवाज बरंच काहीचा सांगून गेला आणि चेंडू देखील गेला सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. किती महागडा ठरू शकतो त्या अक्षय पुन्हा दाखवून देतोय. पहिल्या चेंडूवरती शार्दूल वरती चढवलं आक्रमण, पहिला चेंडू सीमारेषेच्या पलीकडे षटकार. आता मान संघाला कमबॅक करण्यासाठी अक्षयची विकेट फार महत्वाची असणार आहे. 2 झेल सुटलेत अक्षयचे आणि त्या आज सुटलेल्या झेलाचा नक्कीच इथे आपल्या संघाच्या विजयासाठी योगदान देताना अक्षय जो पाहायला मिळेल. पुन्हा एकदा फिरसे एक बार अक्षय गोडांब्याचा वार चेंडू पोहोचेल आउट ऑफ दी पार्क. बिग हिट चेरन षटकार. लागोपाठच्या 2 चेंडूवरती 2 षटकार आलेले आहेत आणि संघाचा धावफलक त्यानंतर पुढे जाऊन पोहोचेल धावफलकावरती 66 धावा. ज्या स्कोर कार्डवरती 10 चेंडू बाकी, 30 धाव्यांची गरज. प्रचंड मोठं आव्हान जरूर ठेवलं होतं परंतु ते आव्हान इथे पाठलाग करत असताना अक्षयला दिलेल्या संधीवरती नक्कीच अक्षय सोप्प करण्याचा प्रयत्न करतोय. संधी येताना अगदी मुंग्यांच्या पावलाने येते परंतु जाताना हत्तीच्या पावलाने जाते. संधी होती अक्षयला बात करण्याची परंतु संधीचं सोनं झालं नाही, संधीवरती त्या ठिकाणी यश मिळालं नाही आणि त्यानंतर अक्षय नक्कीच जीवनाचा पुरेपूर फायदा घेतोय. हा चेंडू सोडून दिला मैदानाच्या आतमध्ये, कोणत्या प्रकारे छेडछाड केली नाही. व्हाईट बॉल त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. अवंतर धाव मैदानाच्या आतमध्ये जे या चेंडूवरती खर्च होईल आणि अवंतर धावेच्या मदतीने स्कोर कार्ड वाढेल. संघाचा धावफलक पुढे जाऊन पोहोचेल धावफलकावरती 67 धावा धावफलकावरती आहेत. प्रथमतः फलंदाजी करत असताना मान संघाने बनवल्या 95 धावा, 96 धावांचा टार्गेट. टप्प्याचा बॉल यावेळी चांगला चेंडू होता, खोदून काढला. विडॉप मध्ये निलेश देशमुख आपण पाहतोय त्या ठिकाणी चेंडूला अडवतील. एक सिंगल यावेळी मैदानाच्या आतमध्ये जी पळून पूर्ण होते आलेली 1 धावे आणि 1 धावेच्या मदतीने स्कोर कार्ड वाढेल लपलकावरती 68 धावा. योगेश पांडे कशा प्रकारे 7 आता अक्षयला देणार. 1 चेंडू खेळला योगेश, 1 षटकार त्याच्या बॅट पण आलेला आहे. इथे षटकार चौकारांची गरज घोटवडे संघाला असताना आता कशा प्रकारे योगेशच्या माध्यमातून नक्कीच संघाच्या विजयासाठी योगदान पाहायला मिळेल. चला विनंती आहे मित्रांनो, वेळ वाचवा, वेळ आपल्याकडे कमी आहे. यानंतरच्या सामन्यासाठी दोन्ही संघांनी तयार राहायचंय, कोणत्याही प्रकारचा अतिरिक्त वेळ घेऊ नका. क्षेत्ररक्षण करणारा संघ मैदानाच्या बाहेर येण्यापूर्वी नवीन संघ क्षेत्ररक्षण करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये जाईल याची नोंद असावी. त्यावेळेचा चेंडू अक्रॉस द बॅट फटका खेळायचा होता. तिथे मैदानाच्या आतमध्ये व्हाईट बॉल, उजव्या इष्टीच्या बराचसा बाहेर असणारा चेंडू, फलंदाजा कक्षेपासून दूरवरती असणारा चेंडू जो मैदानाच्या आतमध्ये पंच कळवतात. व्हाईट बॉल अवंतर धाव मैदानाच्या आतमध्ये येईल. अवंतर धावेने स्कोर कार्ड वाढेल, संघाचा धावफलक पुढे जाऊन पोहोचेल धावफलकावरती 69 धावा. ज्या स्कोर कार्ड वरती धावफलकावरती नोंदवल्या गेलेल्या आहेत. खोलवा टप्प्याचा बॉल योगेश पांडेच्या बॅट मधून
चेंडू जाईल डिपिड विकेट सीमारेषा पलीकडे, उत्तुंग प्रहार षटकार. स्कोरकार्ड पुढे जाऊन पोहोचल धावपळकावरती 75 धावत. हाय होल्टेज सामना जो इथे मैदानाच्या आतमध्ये रंगलाय. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा बॉल खोदून काढलाय. लोगा बाउंड्री लाईन पलीकडे चेंडू फरार सीमारेषेपार षटकार. तीन चेंडू आतापर्यंत योगेश मांडे खेळलाय आणि तीन चेंडू मध्ये तीन षटकारांच्या साह्याने 18 धावा वैयक्तिक त्याने बनवल्यात. 81 धावा स्कोरकार्ड वरती आहेत. शेवटचे 7 चेंडू 15 धावा महत्वाचा निर्णायक चेंडू असणार आहे. या षटकातील शेवटचा बॉल येणाऱ्या अंतिम षटकासाठी महत्वाचा निर्णायक चेंडू. गोलंदाजाच्या मार्क वरती शार्दूल तयार. हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये चांगला पाहायला मिळेल. टॉट आलाय चेंडू. हा निर्धाव आलेला हा चेंडू आहे मैदानाच्या आतमध्ये. षटक संपेल त्या ठिकाणी 4 क्रमांकाचा 24 चेंडूंचा खेळ झाला. स्कोरकार्ड वरती 81 धावा शेवटचे 6 बॉल आणि विजयासाठी 15 धावांची गरज. शेवटचे 6 चेंडू 15 धावांची गरज आहे. यानंतरच्या सामन्यासाठी दोन्ही संघ तयार राहा. जांभे संघ आपलं क्षेत्रक्षेत्र सजवण्यासाठी आपला संपूर्ण संघ येऊन तयार राहा. आशिष भाऊ कोणत्याही प्रकारचा वेळ घेऊ नका. वेळ आपल्याकडे कमी जवळपास 1 वाजत आलेले आहेत. अन्यथा काही सामने आपल्याला 3 षटकांचे घ्यावे लागतील. चला विनंती असणारी वेळ वाचवा. षटक क्रमांक 5 आता मैदानाच्या आतमध्ये असेल. अंतिम षटक शेवटचं निर्णायक षटक या सामन्याचं आणि ते अंतिम षटक घेऊन गोलंदाजीच्या मार्गवरती शशील पारखी. हा गोलंदाज आता गोलंदाजीच्या मार्गवरती दाखल झालाय. 95 धाव्यांना प्रथमतः बॅटिंग करत असताना बनवल्या गेल्या 96 धाव्यांचं टार्गेट आणि त्या आव्हानाचा पाठलाग करत असताना आतापर्यंत 81 धावा दुसऱ्या डाव्यामध्ये घोटावले संघाने बनवल्यात. त्यामध्ये अक्षय 12 चेंडू 44 धावा, योगेश पांडे 4 चेंडू 18 धावा, शेवटचा षटक पहिला चेंडू. आणि पहिल्या चेंडू वरती अक्षयची बॅटिंग आवडली असताना तर अक्षयच्या बॅटिंग साठी टाळ्या व्हायला काहीच हरकत नाही. 13 चेंडू 50 धावा, अर्धशतक पूर्ण करतोय अक्षय गोडांबे. सेट ऑन फायर. दाखवली हा पिच फॉर्मॅट मध्ये ज्या आक्रमकतेने तो बॅटिंग करायचा, ज्या आक्रमकतेने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याला ओळखलं जायचं, ती आक्रमकता अक्षयने या स्पर्धेच्या माध्यमातून पुन्हा दाखवली. 13 चेंडू 50 धावा, या स्पर्धेतील 5वं अर्धशतक वैयक्तिक फलंदाज पूर्ण करणारा अक्षय गोडांबे. हा चेंडू सोडून दिला मैदानाच्या आतमध्ये. उजव्या इष्टीच्या बराचसा बाहेर असणारा चेंडू. व्हाईट बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळेल. अवंतर धाव मैदानाच्या आतमध्ये जी खर्च होईल आणि स्कोरकार्ड पुढे जाऊन पोहोचेल धावपळकावरती. 88 धावा 5 चेंडू आणि 8 धाव्यांची गरज आहे. 5 चेंडू आणि 8 धावा. गोलंदाज पुन्हा तयार. आक्रमण चढवायचं होतं यावेळी देखील, परंतु बॅटवरती चेंडू आला नाही. चेंडू शरीराचा वेध घेईल, चेंडू आला डॉट. गोलंदाज देखील हार मानायला तयार नाहीये. गोलंदाजांनी देखील अजून प्रयत्न सोडलेले नाहीयेत. 4 चेंडू आणि 8 धावा, एखादी विकेट इथे मान संघासाठी नक्कीच महत्वाची असणार आहे. परंतु एखादा बिघीट घोटवड्या संघाला चांगल्या मजबूत स्थितीमध्ये नेऊन ठेवेल. प्रयत्न दोन्ही संघाला करावे लागतील. मनगटाचा जोर दोन्ही खेळाडूंना लावावा लागेल. कमी गतीचा चेंडू
अक्षय गोळांबे बडे बाचका बडा खिलाडी चेंडू सीमारेषा पलीकडे षटकार. सुटलेला झेल किती महागडा ठरू शकतो. कॅचेस विन द मॅचेस, छोडो कॅचेस सोडो मॅचेस म्हटलं जातं, परंतु आज तेच पाहायला मिळतंय. सुटलेला अक्षयचा झेल इथे मानसंघाला पराभवाचं आमंत्रण देतोय. टप्प्याचा बॉल एवढी आली का, त्याने चेंडू खेळला, एक सिंगल घेतली, उमेश आला चेंडू पर्यंत एक सिंगल घेतली, दुसऱ्या धाव्यासाठी जागा सोडलीये फेकी चुकीच्या दिशेला आणि तोपर्यंत दोन धावा मैदानाच्या आतमध्ये झालेत पळून पूर्ण. आणि या दोन धाव्यांनी सामना जिंकलाय गोटावडे वॉरियर्स गोटावडे संघाने. विजयी संघाचे हार्दिक अभिनंदन, पराभूत संघाचे आभार. आणि या सामन्यातील प्लेअर ऑफ द मॅच, मॅन ऑफ द मॅच गोटावडे संघाचा हुकमीचा आहे का, अक्षय गोळांबे ठरला या सामन्यातील प्लेअर ऑफ द मॅच, मॅन ऑफ द मॅच चा मानकरी. चला जांबे संघ वरील आपल्या क्षेत्ररक्षक मैदानाच्या आतमध्ये सुजून घ्या. विनंती असताना वेळ वाचवणं आपल्याला गरजेचं आहे. सामना चार षटकांचा असेल. Come on.